आपल्या संपन्न आणि समृद्ध प्रवाहामुळं शेकडो वर्षांपासून जीवनदायिनी बनलेल्या पंचगंगा नदीच्या काठी वसलेलं इचलकरंजी हे शहर कोल्हापूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचं शहर म्हणून ओळखलं जातं. या शहरानं आपल्या ऐतिहासिक पाऊल खुणा जपतानाच जगाच्या नकाशावर वस्त्रनगरी बनण्याचा बहुमान पटकावलाय. महाराष्ट्राचं मँचेस्टर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शहरात वस्त्रोद्योगाबरोबरच इतरही अनेक उद्योगधंदे स्थिरावले असून या उद्योगांना आणि इथं राबणाऱ्या कष्टकरी जनतेला गेली 25 वर्ष आर्थिक संजीवनी देण्याचं काम सन्मती सहकारी बँक अव्याहतपणे करत आहे. आपल्या पारदर्शक कारभारामुळे आणि विश्वासार्ह ग्राहकाभिमुख सेवेमुळे सन्मती सहकारी बँकेनं केवळ इचलकरंजीच नव्हे तर आसपासच्या अनेक शहरातही आपल्या बँकिंग सेवेचं जाळं विणलंय. कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यांसह बँकेनं आता मल्टीस्टेट दर्जा प्राप्त करून कर्नाटकच्या आर्थिक क्षितिजावरही आपली स्वतःची ओळख निर्माण केली आहे. लोकांचं जीवनमान उंचावण्यासाठी आणि नव्यानं उद्योग व्यवसायात स्थिर होऊ पाहणाऱ्या उद्योजकांना आर्थिक सहकार्य करण्याच्या भूमिकेतून इचलकरंजी येथील समाजधुरीणांनी 9 ऑक्टोबर 1996 सन्मती सहकारी बँकेची स्थापना केली. सहकारातून समृद्धीकडे या ब्रीद वाक्यानुसार वाटचाल करताना बँकेनं नेहमीच ग्राहक हिताला प्राधान्य देत अनेकांच्या जीवनात समृद्धी आणत आपली यशस्वी घोडदौड सुरू ठेवली. त्यामुळेच आज रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करताना बँकेनं आर्थिक क्षेत्रात स्वतःचा आगळा वेगळा ठसा उमटवलेला आपल्याला दिसून येतोय. कोणत्याही संस्थेच्या प्रगतिशील वाटचालीत त्या संस्थेला लाभणाऱ्या नेतृत्वाचा महत्वाचा वाटा असतो. बँकेला अध्यक्ष म्हणून लाभलेले श्री सुनील पाटील यांच्या दूरदृष्टीमुळं आणि धाडसी नेतृत्वामुळं आज सन्मती सहकारी बँकेनं सर्व क्षेत्रात यशस्वी झेप घेतली आहे. अध्यक्ष श्री सुनील पाटील यांच्या भक्कम नेतृत्वाला उपाध्यक्ष श्री अजित कोईक यांचं आणि सर्व संचालक मंडळाचं खंबीर पाठबळ लाभल्यानं बँकेला स्थैर्य प्राप्त झालं. तसंच बँकेच्या स्थापनेपासून कार्यरत असणारे आणि सध्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची यशस्वी धुरा सांभाळणारे श्री अशोक पाटील यांच्यासारख्या कार्यतत्पर आणि कल्पक टीम लीडरमुळं बँकेच्या ग्राहकांना सुलभरित्या सेवा प्राप्त होत असून जनमानसात बँकेची प्रतिमा उंचावण्यास मदत होत आहे. कुशल आणि अभ्यासू नेतृत्व असणाऱ्या श्री सुनील पाटील यांनी अध्यक्षपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर बँकेच्या विस्ताराला प्राधान्य दिलं. आज घडीला सन्मती बँक इचलकरंजी, अब्दुल्लाट, रुई, शिरटी, खोतवाडी, आळते, तळंदगे तसंच कोल्हापूर, सांगली आणि कर्नाटकातील हनगल इत्यादी ठिकाणी 13 शाखांच्या माध्यमातून ग्राहकांना सेवा प्रदान करत आहेत. आज या बँकेच्या ठेवी 260 कोटी रुपये बँकेच्या ठेवी आहेत. 506 कोटी रुपयाचा टर्नओवर आहे. 183 कोटी रुपये आम्ही कर्ज वाटले. 90 कोटी रुपये सिक्युरिटी डिपॉझिट आहे. गव्हर्नमेंट सिक्युरिटीमध्ये डिपॉझिट आहे. इतक्या भव्य प्रमाणात ही बँक वाढून गेली. हे सर्व श्रेय बँकेच्या सर्व स्टाफला, संचालकांना व सभासदांना जातं आहे. आम्ही आमचं काम करत गेलो, पण आम्ही काम करत असताना आम्ही काही पथ्ये पाळली. आपण गोरगरिबांच्या पोटाला चिमटा ठेवून ते आमच्या विश्वासावर डिपॉझिट देतात. त्यांच्या विश्वासाला कुठल्याही प्रकारचा तडा जाऊन द्यायचा नाही. हे एकमेव आमच्या विश्वासावर ही बँक मोठी झाली आणि त्या गोरगरिबांचा आशीर्वाद आम्हाला लाभला. ग्राहकाभिमुख सेवेसाठी कटिबद्ध असणाऱ्या सन्मती सहकारी बँकेनं अनेक ठेव आणि कर्ज योजना सुरू केल्या असून त्याला ग्राहकांचा भरघोस प्रतिसाद लाभत आहे. विशेषतः 60% व्याज देणारे सन्मती सुपर सेव्हिंग खाते 5.5% पासून 9.5% आकर्षक व्याज मिळवून देणाऱ्या मुदत ठेव योजना ग्राहकांमध्ये खूपच लोकप्रिय आहेत. तसंच माफक व्याज आणि सुलभ हप्त्यांची सोय उपलब्ध करून देणाऱ्या सन्मती शैक्षणिक कर्ज योजना, सोने तारण कर्ज, घरकुल कर्ज, वाहन कर्ज अशा योजनांनाही ग्राहकांची चांगली पसंती लाभत आहे. बँकेचे आजच्या घडीला सुमारे 11,000 सभासद असून 4.99 कोटी भाग भांडवल आहे. आज अखेर बँकेकडं तब्बल 256 कोटींच्या ठेवी असून
169 कोटी रुपयांचं कर्ज बँकेनं वितरित केलंय. तसंच जवळपास 84 कोटींची गुंतवणूक बँकेनं केली आहे. बँकेनं 509 कोटी रुपयांचा व्यवसाय टप्पा ओलांडला असून बँकेकडं 19 कोटींचा स्वनिधी शिल्लक आहे. ग्राहक आणि सभासदांच्या सोयीसाठी बँकेनं डिजिटल तंत्रज्ञानाच्या वापराला प्राधान्य देत अत्याधुनिक कोर बँकिंग प्रणालीचा अवलंब सुरू केलाय, ज्यामुळे आता सन्मती सहकारी बँक देशभरातील बँकांशी जोडली गेली. बँकेनं रू पेच्या माध्यमातून डेबिट कार्ड सुविधा दिल्यानं बँकेच्या ग्राहकांना देशभरात कुठंही एटीएमद्वारे आपल्या खात्यातून पैसे काढता येतात. ग्राहकांच्या सोयीसाठी बँकेनं स्वतःची 10 एटीएम सेंटर सुरू केली असून बँकेच्या प्रधान कार्यालयात अत्याधुनिक अशी ई लॉबी साकारण्यात आली आहे, जिथं ग्राहकांना एटीएमद्वारे पैसे काढता येतात तसेच पैसे भरताही येतात. शिवाय इथं स्वयंचलित पद्धतीनं पासबुक भरून देण्याची सोयही उपलब्ध करून देण्यात आली आहे. अशा प्रकारची ई लॉबी साकारणारी सन्मती बँक पश्चिम महाराष्ट्रातली पहिली सहकारी बँक ठरली आहे. तसंच NEFT, RTGS द्वारे पैशांचं हस्तांतरण करून देणं, पॅन कार्ड काढून देणे, लाईट बिल भरून घेणे, सर्व शाखांमध्ये लॉकर्स अशा अनेक सुविधा बँकेनं पुरवल्या आहेत. आता तर आधार कार्ड नोंदणीकृत झाल्यामुळं ग्राहकांची शासकीय अनुदानं थेट खातेदारांच्या बँक खात्यावर जमा होत आहेत. एकूणच सन्मती बँकेनं राष्ट्रीयकृत आणि व्यापारी बँकांप्रमाणेच सर्व प्रकारच्या अद्ययावत सेवा सुविधा शहरी आणि ग्रामीण भागातील ग्राहकांनाही देण्याचा प्रयत्न केलाय. बँकेने सतत ए ग्रेड दर्जा प्राप्त केलेला आहे व इथून भविष्य काळामध्ये काम करत असताना आम्हाला असं जाणवून आलं की मिस्टर इचलकरजी म्हणतो मर्यादित न राहता आपणाला या बँकेचं काय क्षेत्र वाढवलं पाहिजे या हिशोबानं आम्ही काम करत असताना कोल्हापूरला प्रथम जिल्ह्याच्या ठिकाणी बँक स्थापन करत एक शाखा घ्यायचं ठरवलं. त्या हिशोबानं आम्ही कोल्हापूरमध्येही शाखा चालू झाली. त्याही बँकेला चांगल्या प्रकारे तिथल्या जनतेने प्रतिसाद दिला. ते पाहून आम्ही सांगली जिल्ह्यामध्ये कार्यक्षेत्र वाढवून घेऊन पाय ठेवायचा प्रयत्न केला व तिथल्या सांगलीच्या जनतेने देखील आम्हाला चांगल्या प्रकारे तिथं प्रतिसाद दिला. आजही तिथं चांगल्या प्रकारे आमची बँक काम कार्यकार करत आहे. व हे करत असतानाही आम्ही ठरवलं की आपणाला नजीकची बॉर्डर म्हणजे कर्नाटक बॉर्डर लागते व आपण आपलं महाराष्ट्र राज्य सोडून इतर राज्यामध्ये आपल्या बँकेच्या शाखा असल्या पाहिजेत. या माध्यमातून आम्ही बघत असताना हंगल कोऑपरेटिव्ह बँक जी हंगल गावामध्ये हवेली जिल्ह्यामध्ये आहे ती लिक्विडेशनची बँक सन्मती सहकारी बँकेनं गेल्याच वर्षी आपल्या बँकेत मर्जिंग करून घेतली. आपण मल्टीस्टेट सहकारी बँकेमध्ये पदार्पण केलं. बँकेच्या या उत्तुंग कामगिरीची दखल विविध संस्थांकडून घेण्यात आली आहे. याचाच परिपाक म्हणून सन्मती सहकारी बँकेनं सलग 10 वर्षे ऑल इंडिया बँकिंग फ्रंटियर्सचा उत्कृष्ट सहकारी बँक पुरस्कार पटकावलाय. इतकंच नव्हे तर 2014 साली पद्मभूषण वसंतदादा पाटील उत्कृष्ट नागरी सहकारी बँक पुरस्कार, 2015 साली दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशनचा उत्कृष्ट व्यवस्थापन पुरस्कार यासह जिल्हा, राज्य आणि देश पातळीवरील जवळपास 20 हून अधिक पुरस्कारांनी सन्मती सहकारी बँकेला सन्मानित करण्यात आलं. सन्मती बँकेनं आपल्या ग्राहकांना सेवा देतानाच सामाजिक बांधिलकीही जपली आहे. समाजातील वंचित घटकांना, विशेषतः महिला वर्गाला बँकिंग प्रणालीमध्ये सहभागी करून घेत त्यांना स्वयंपूर्ण आणि सक्षम बनवण्याचं महत्त्वपूर्ण कार्य सन्मती सहकारी बँकेनं केलं आहे. बँकेनं सन्मती महिला स्वयंरोजगार कर्ज योजनेच्या माध्यमातून सुमारे 4,000 महिलांना 16,000 ते 60,000 रुपयांपर्यंत कर्ज पुरवठा केला आहे. या अनोख्या कर्ज योजनेमुळं ग्रामीण भागातील महिलांना लघु उद्योगासाठी बँकेकडून त्वरित कर्ज उपलब्ध होऊ लागल्यानं स्वावलंबी आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम बनलेल्या या महिलांच्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य पसरलेलं दिसत आहे. ग्राहक हे सर्वात महत्त्वाचा केंद्रबिंदू मानून आणि ग्रामीण भागामध्ये आम्ही जास्तीत जास्त कर्ज वाटप मायक्रो फायनान्स करून आम्ही त्या लोकांना जिथं बँक पोचत नाही अशा वंचित घटकापर्यंत पोचायचा निर्णय आमच्या संचालक मंडळाने घेतला. त्यानुसार सन्मती महिला स्वयंरोजगार कर्ज योजना ही योजना आम्ही सुरू केलो. यालाच आपण बचत गट असंही म्हणतो. आणि या माध्यमातून
रिझर्व्ह बँकेनं किंवा केंद्र सरकारनं अर्थ फायनान्शियल मिनिस्टरनं देखील फायनान्शियल इन्क्लुजन या माध्यमातून बचत गटांना कसं कर्ज वाटप करायचं, कशा पद्धतीनं करायचं, ते आम्ही प्रथम चालू केलो गेली 2 वर्षापासून. आज अब्दुलाट असेल, शरदवाड असेल, शिवनाकोट असेल, धनवाड असेल, ज्या ग्रामीण भागामध्ये अजून बँकिंग पोहोचलेलं नाही आहे, ज्या लोकांना, ज्या महिलांना बँकिंग म्हणजे माहीत नाही आहे, मग ते स्वयंरोजगार करणारे असतील, बचत गटच्या माध्यमातून त्यांना शिलाई मशीन असेल, गाय असेल, महिला असेल, शेळीपालन व्यवसाय असेल, त्याशिवाय त्यांनी भाजीपाला विक्री करणारी महिला असेल, त्याशिवाय रोजगार करणारी महिला असेल, या सर्व असंघटित लोकांना पाववडा विकणारे असतील, भेलपुरी विकणारे असतील, पानपट्टी दुकानं असतील, हेअरस्टाईल लोकांना असतील, हे सर्व असंघटित लोक आहेत. ह्या लोकांना आम्ही 50,000 पासून 1 लाखापर्यंत कर्ज वाटप केलं आणि त्या बचत गटाच्या माध्यमातून वाटप केलं आणि आज आपण त्या 3,500 ते 4,000 महिला ह्या बँकेच्या प्रवाहामध्ये आलेल्या आहेत. त्या महिलांना सही करता येत नाही, अंगठा करता येत नाही, पण त्यांच्याकडून आम्ही सेव्हिंग खातं ओपन करून घेतलो, त्यांना आम्ही बचत कसं करायचं शिकवलो आणि त्यांना आपण फायनान्स केलो बँकेच्या माध्यमातून आणि आज त्यांचं त्या बँकेच्या माध्यमातून त्या मुलांचं शिक्षण होत आहे. बँकेच्या बचत गटाच्या माध्यमातून त्या मुलींचं डिलिव्हरी होऊ शकते, त्या मुलीचं लग्न होऊ शकते, हां, त्या मुलींचं कुठल्याही अडीअडचण कालामध्ये ह्या महिला बचत गटाच्या माध्यमातून कर्ज काढून ते आर्थिक उन्नती खरोखरच केलेल्या आहेत असं म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही. सन्मती बँकेमार्फत दरवर्षी सामाजिक जाणीवेतून 9वी-10वीच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप केलं जातं. तसंच ज्येष्ठ नागरिकांसाठी नेत्ररोग तपासणी शिबिराचं आयोजन, खेळाडूंना मदत, अपंग बांधवांना सायकल वाटप, मधुमेह विषयक जनजागृती असे प्रबोधनात्मक कार्यक्रमही राबवले जातात. सन्मती बँकेसारखं सहकाराचं मंदिर आज अव्याहतपणे गेली 25 वर्षे सर्वांच्या जीवनात आर्थिक समृद्धी आणण्याचं काम करत आहे. बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली बँकेचे सर्व कर्मचारी आणि अधिकारी ग्राहकांना आपलेपणाची वागणूक देत असल्यानं सन्मती बँक ही ग्राहकांची हक्काची बँक बनली आहे. इथून पुढच्या काळातही सन्मती सहकारी बँक अनेकांच्या जीवनात समृद्धी आणणारी बँक ठरेल हे निश्चित.